फुटीरतावाद्यांचा नेता मसर्रत आलमला अटक, त्रालमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ दिल्या होत्या घोषणा, तर सय्यद अली शाह गिलानी अजूनही स्थानबद्धते। पण एक तुम्हाला सांगतो, एमआयएम नावाचा हा जो पक्ष आहे तो आपल्या देशा आणि राज्याच्या राजकारणासाठी अतिशय घातक पक्ष आहे। मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक मुसलमान तरुणांमध्ये ड्रग्स पसरवतात। अगर उनको इतना मालूम था कि यहाँ पे ड्रग कोई बेच रहा है तो उनको एक अच्छे नागरिक है, वो हमारे मित्र है, वो उनको पुलिस में जाना चाहिए था, एमएलए। मुंबईतलं ड्रग रॅकेट एमआयएमच चालवत असल्याचा नितेश राणेंचा गंभीर आरोप, एमआयएमने राणेंचे आरोप फेटाळले। नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला, चौक सभा रोड शोज वरती भर, सर्व पक्षांचे दिग्गज उतरले प्रचाराच्या रिंगणात। औरंगाबादमध्ये एमआयएमचे उमेदवार समीर बिल्डर यांना मारहाण, दुचाकीवर आलेल्या काही व्यक्तींनी केला समीर यांच्यावर चाकूनेवार। सोमेश्वर साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात, अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला। डोंबिवलीतल्या रॉयल इंटरनॅशनल स्कूलची अरेरावी, पालकांशी चर्चा न करताच 6,000 वाढवली फी, सरकारचे नियम मानायला दिला नकार। यंदा होणार चांगला पाऊस, मान्सून बाबत क्लायमेटचा अंदाज, यंदा 102% पाऊस पडण्याची शक्यता। सांगा सफाई कामगारांनो, आपण सगळे गटारात गुदमरून जीव देऊया, या विषयावर त्या दिवशी तुम्ही कुठलं गाणं गायलं होतं का? नाही। असं कुठलं गाणं तुम्ही आधी लिहिलंय का? अजून तरी नाही। आणि सुवर्ण कमळ विजेता मराठी चित्रपट कोर्ट आज प्रेक्षकांसमोर। संशयास्पद आहे, क्रिमिनल हिस्ट्री आहे।